हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान सरस्वती प्रणगादौ सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव त्रुदेव भव आचार्य देव भव आतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरनंदं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की। आज श्रीमद् भागवता मधे आठ विद्वानांनी असं मत मांडलेलं आहे, धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे। काही कार्यसिद्ध अवतार आहे, पा मत्स्य अवतार काय कार्य करायचं होतं, तो वेदाचं पुनर्स्थापन। कच्छ अवतारामध्ये काय करायचं होतं, मानवी जीवनाला लागणार जे काही साधन आहे, रत्न ऐरावत उच्चैश्रवा घोडा या गोष्टी केलं, म्हणजे हे भगवंताचं कर्तव्य काम झालं। वामन अवतारामध्ये देव दानव आणि मानव यांना शिक्षण प्रदान केलं, हेही देवाचं कर्तव्य आहे। आता कृष्ण अवतारामध्ये असं विशेष सापडतं की सगळ्यांनी देवाला सांगितलं की तुम्ही अवतारच घ्या,
या वेळेस इतकं सांगितलेलं नाही. दीती आणि आदिती यांचा कलह जेव्हा झाला तेव्हा वामन अवताराकरता दीतीने व्रतवैकल्य केले. काही अवतारामध्ये व्रतवैकल्य केलेले आहे आणि कृष्ण अवतारामध्ये सगळ्यांनी स्तस्त्र होऊन प्रार्थना केलेली आहे. मग या नऊ अवतारापैकी या दहाव्या अवतारामध्ये असं काय विशेष आहे की ज्याकरता सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे? कृष्ण अवताराच्या समयाला भूभार हरण करण्याकरता सगळ्यांनी विशेष प्रार्थना केलेली आहे. या शंकेचं उत्तर मध्वाचार्य असं लिहितात की भक्तांनी भगवंताला आज्ञा केली. बरोबर आहे. आपण म्हणतो ना माझं एवढं काम झालंच पाहिजे, तसं भक्तांनी म्हटलं की तुमचा अवतार झालाच पाहिजे. म्हणजे काय करायचं आहे या अवतारात? तर तुमच्याबरोबर आम्हाला खेळायचं आहे, तुमच्याबरोबर आम्हाला खेळायचं आहे. हे रहस्य कळालं पाहिजे की भगवंताच्या अवतार कार्याचं जे प्रयोजन आहे ते काय आहे. सगळ्या भक्तांना भगवंताच्या बरोबर रमण व्हायचं होतं. म्हणून यांनी भगवंताला, आता मत्स्यावतार कार्य साधक आहे, सुरुवातीला सांगितलं मत्स्यावतार काय आहे तर कार्याचं साधन करायचं. काय आहे कार्य? तो वेद हयगिरु नावाच्या शंकासुर नावाच्या राक्षसानं अपहरण केलेले होते. मग वेद मिळवून दिले, मत्स्यपुराण तयार झालं. त्या प्रसंगामध्ये मत्स्यावताराच्या वर्णात दृष्टांत रूपानं सांगितलं गेलं आहे की या पृथ्वीवरचा भार असुर रूप म्हणजे राजे असुर, म्हणजे प्रजा असुर झाली तर त्याला राजा शासन करतो. पण राजा जेव्हा असुर होतो, लोभी स्वार्थी क्रोधी, तो त्यामुळे जगाचा नाश होतो. म्हणून भगवंताच्या अवताराकरता असुरांच्या नाशाकरता आणि या अवतारामध्ये भगवंताला युद्ध करायची इच्छा होती. बाकीच्या अवतारामध्ये स्वतः युद्ध केलं नाही. राम अवतारात केलं ते फक्त एकटं रावणाबरोबर, बाकीचे राजे सगळे राम अवतारात शरणांगत आलेले आहे. या अवतारामध्ये सगळ्यांना सगळ्यांशी युद्ध करायचं आहे. भगवान अनन्य भगवंताचे जे भक्त आहे त्यांच्याबरोबर लीला करायची आहे आणि दृष्टांबरोबर युद्ध करायचं आहे. आता या युद्धामध्ये सुद्धा लीला आहे, कारण त्यांचा उद्धार आहे. जसं शिक्षक आपल्याला बोलतो मारतो तर त्याच्यामध्ये आपला उद्धार असतो, तसं परमात्मा राक्षसांच्या विरुद्ध नाही आहे. त्यांचे जे दुर्गुण आहे जर विरुद्ध असते तर कंसाला आपल्यात मिळवून घेतला असतं का? आगासुरा नाही. भगवान कोणाच्याच विरुद्ध नाही आहे. भगवान पक्षपात करीत नाही. भगवान फक्त कार्यामध्ये जो चुकतो त्याला शासन करतात. आणि कार्यात चुकून न शासन केलं की वर्तमान स्थिती लक्षात घ्या, चुकलं की शासन आहेच. गरिबाला दुसरं म्हणजे सेवक वर्गाला काही शासन नाही गेलं, पगार कापला की तो नीट होऊन जातो. आता हे आपल्याकडे लोक येताना यांना ते ज्या दिवशी आले ना त्या दिवसाचा पगार कापा की ते दिवस खाडे करत नाही. आणि आपण जर त्यांना सूट दिली तर ते म्हणतात पैसे पगार मिळतोय ना, आठ डोकं दुखत आहे, उद्या मावशी मरून गेली, असं सांगून ते घरी राहून जातात. म्हणून ते म्हणतात भगवान अतिशय कष्ट उचलणार आहे. हे भक्तांना माहिती आहे. कृष्ण अवतारामध्ये खूप कष्ट आहे. लहानपणा म्हणजे पुतना मारल्यापासून तर द्वारकेमध्ये शेवटी निजधामाला जाईपर्यंत परमात्म्याला कष्टच उचलावे लागले कृष्ण अवतारावर. भक्तांना ते सहन होत नाही की देवाला त्रास देणं भक्तांना सहन होत नाही. म्हणून प्रत्यक्ष रूप भगवान कोपिष्टही होत नाही, कारण भगवंताच्या जवळ कोप नाही आहे. पण भक्ताकरता मात्र कोप धारण करतात.
ज्या वेळेला अर्जुनावर भीष्म पितामह कोपळले तेव्हा रथाचं चाक उचललं आणि अर्जुनावर, तरी भीष्म म्हणाले की देवा तुम्ही प्रतिज्ञा केली आहे की मी आता शस्त्र घेणार नाही, म्हणे शस्त्र नाही चाक आहे. भक्तांकरता मी माझी प्रतिज्ञा मोडेल, म्हणून भक्त रक्षणार्थ भक्त कृपावत्सल परमात्मा. आता देवकी समान माता मिळाली, यशोदा समान माता मिळाली, म्हणून मातेचा विशेष आनंद. राम अवतारामध्ये आईशी जास्त, कारण लग्न होऊन आले आणि आल्यानंतर लगेच दोन चार दिवसामध्ये वनात जावं लागलं. वनातून आले तोपर्यंत राजा निघून गेलेला होता. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, राम राजे होऊन गेले. राजाच्या समोर आईला सुद्धा जाताना प्रश्न पडतो, म्हणून राम तटस्थ राहायचे. तर हे दुरून पाहिजे सगळे रामाला, म्हणजे राजा झाला तर राजाची मर्जी असले तर राजा येऊ शकतो. राजाला सगळ्या ठिकाणी मर्जी करता येत नाही, कारण त्याला मर्यादा असतात. आणि राम तर मर्यादित पुरुषोत्तम होते. रोज आईला नमस्काराला जायचे, कैकेयीला नमस्काराला जायचे, कौसल्येला नमस्काराला जायचे. पण कौसल्या आणि सुमित्रा समाधानी होती, राम राज्याचा आनंद होता. कारण दशरथ राजा गेल्यानंतर वशिष्ठांना कौसल्येनं आणि सुमित्रेनं सती जाण्याची आज्ञा मागितली होती. वशिष्ठ म्हणाले, नाही, जे आयुष्यात घडलं नाही ते तुला पाहायला मिळेल. म्हणजे काय? रामराज्य. मग सती जाण्यापेक्षा रामराज्याचा आनंद घे. पाप तरुण वयामध्ये पती गेला असेल आणि म्हातारपणी किंवा तरुण वयाच्या मध्यवयात मुलाने जर आईला वैभव संपन्न वागवलं तर आई आनंद मानून घेते की नाही, माझा उत्तरार्ध चांगला निघाला. तसं कौसल्या आणि सुमित्रा यांना वशिष्ठांनी सांगितलं होतं की राम राज्य कोणाच्या नशिबात आहे. म्हणाले, मी वशिष्ठ ज्ञानी असून तुमच्या घरी पूजा पाठ करतो. कारण काय? मला राम राज्याचा आनंद घ्यायचा आहे आणि रामाला गादीवर बसून कपाळी तिलक लावायचं आहे. एवढ्याकरता मी तुमच्या घरी पूजा अर्चा करतो. एवढ्या घरी जसं आम्हाला सुद्धा एखादं तुमचं काही काम करायचं असेल तर तू माझ्याकडे ये, मी तुला करून देतो. कारण काय? तुमचं काम नीट व्हावं हे प्रेम असतं. गिराईकीवाना माणूस आला तर तशी कळकळ ठेवणार नाही. आता परवा मी सांगितलं ना की बा हे लॉकडाऊन आहे, गुरुजी घरी येऊ शकत नाही आणि यजमानही गुरुजीच्या घरी जाऊ शकत नाही. मग आता श्राद्ध तर करायचं आहे, मग ऑनलाईन करा. पण गुरुजीने विचारलं, ऑनलाईन केलं तर दर्भ पवित्र कुठे आहे? तर म्हटलं यजमानाच्या हातात सोन्याची अंगठी घाला आणि दर्भाच्या ऐवजी दुर्वा द्या, श्राद्ध सुरू झालंय. आता हे माहिती असल्यामुळं प्रमाण माहिती आहे, कारण पवित्र काय आहे? तांबं. काही नसलं तरी या देवाच्या बोटामध्ये तांब्याचे रिंग असले तरी चालते, पवित्र असले तरी चालते आणि सोनं असलं तरी चालतं. मग गरिबाला कुठून सोनं मिळणार? मग त्याच्याकरता तांब्याची योजना केली आहे. म्हणून एक तांब्याची अंगठी रिंग काहीतरी बोटात असावी. तर हे जसं आहे तसं रामराज्य जे आहे, तर कैकेयी मात्र अपराधी म्हणून जगत होती. पहिल्यांदा कशी वागली? अहंकारी म्हणून. तर बघा, अहंकाराचं रूप काल जसं गजेंद्राचं सांगितलं ना की हत्तीला लोक पुढून नमस्कार करतात, मागून कुत्रे भुंकतात, पण तो कोणाकडे बघत नाही. तसं अहंकारी होती आणि आता दुःखी झाली. भरताने 14 वर्ष महाराणी म्हटलं पण आई नाही म्हटलं. पण ज्यावेळा राम आले, रामाने सांगितलं, भरता नाही, आई, मा. तेव्हा भरत मा म्हणायला लागले. तेव्हा कैकेयी आनंदित झाली. रामाने मा म्हटलं भरताने, पण अपराधी म्हणून जगले. कारण रामाचा काय केला आहे? अपराध. पण राम राज्यामध्ये कैकेयीनं रामाला विचारलं की या अपराधाचं क्षालन कसं होईल. तर
राम म्हणाले, आई मी आता राजा आहे, अपराधाचं शासन मला जर तू विचारलं तर मला शिक्षा द्यावी लागते. राजाला काय द्यावी लागते? शिक्षा. तू अपराधाचं शालन वशिष्ठांना विचार. म्हणून कैकेयी वशिष्ठांच्या जवळ गेली की मी जो अपराध केला आहे त्या अपराधाचं शालन काय करायचं. तर म्हणाले कैकेयी, तू रामाचा जप कर. तेव्हा कैकेयी रामाच्या जपाला लागली आणि उत्तरार्ध पश्चात्तापानं शुद्ध झालं. काय शिकायला मिळतंय? जर तारुण्य वयामध्ये आपण अहंकारानं वागलो असेल तर उत्तरार्धामध्ये ईश्वराचं स्मरण करून अहंकाराचं परिमार्जन करावं. पश्चात्तापेन शुद्धता. पहा काय ग्रंथ आहे, काय रहस्य सापडतं बघा. आणि कुठे रामायणाचे अनुभव, कुठे ते दृष्टांत, कसे समन्वय घातले जातात. कैकेयी शुद्ध झाली आणि कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी एका ठिकाणी नांदू लागल्या. शुद्ध बुद्धी, साधन बुद्धी आणि व्यवहार बुद्धी. कैकेयी कोण होती? व्यवहार चतुर होती. बघा काय केलं तिने, दोन वर्ष मागून घेतले पण मला गरज पडेल तेव्हा मागितले. तो नेमकं रामाच्या राज्या म्हणजे व्यवहार चतुर होती. आपण सुद्धा व्यवहार चतुर असतो पण व्यवहार चतुरामध्ये धर्म सुटतो का हे पाहिलं पाहिजे. धर्म काय होता? मोठ्या मुलाने गादीवर बसावं. कैकेयीने धर्मामध्ये खंड आणला, त्यामुळे राजाचा मृत्यू झाला. खंड आणल्यामुळे कैकेयी वैभव संपन्न जी होती ती नष्ट झाली. म्हणजे राजमाता राहू शकली पण राजपत्नी गेली. धर्म मार्ग जर सोडला तर मनुष्य आपल्या वैभवापासून, वैभव असतं जवळ पण त्याच्यापासून वंचित असतो. आताच्या काळामध्ये कोणी कसंही राहू शकतं, त्या काळात वेश ठरलेला असायचा. तुम्ही रामायणामध्ये बघा, तिन्ही स्त्रियांना पांढरे वस्त्र नेसवलेले सापडतात दशरथ राजानंतर, दुसरं वस्त्र नाही. आता समाज असा झाला आहे की एखादी बाई विधवा झाली तर तिला सुद्धा काही काही बाया असं सल्ला देतात, कितीक दिवस तुम्ही राहता, आता आधुनिक कपडे घाला ना, तिला सुद्धा घालायला लावून देते कपडे. कारण हे जग असं आहे, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. आपण मार्ग सोडून देतो आणि आणखीन दुसऱ्यालाही मार्ग सोडायला लावतो. तर धर्माचं धर्म सोडला, भरताला राज्य मागितलं म्हणून सगळं विघ्न आलं. पण विधिलिखित काय होतं? राम वनवासात जाऊन भरताला भगवत भक्ती प्राप्त व्हायची होती असं सांगितलं जातं. राम राज्यापेक्षा भरताचं राज्य चांगलं होतं कारण भरत सावधानतेनं वागत होता. 14 वर्षामध्ये कलह झाला नाही, 14 वर्षामध्ये अकाल पडलं नाही अयोध्येमध्ये. कारण भरत जे काही करायचा ते रामाला सांगायचं. म्हणून मी तुम्हाला म्हणतो ना, जा ना त्याला सांगा ना, जा ना. हा तो का बोलतो? त्याला भरत को रामाला सांगत होता का पादुकेला सांगत होता? हा राम तर वनवासात होते 14 वर्ष. गेला की पादुकेच्या जवळ निवेदन करायचं, आजचा व्यवहार असा झाला, आज असं केलं तसं केलं, याच्यातलं असलं चुकलं असेल तर माझ्या बुद्धीला सुधारणा द्या असं मागायचं देवाला. की जे मी मागतोय त्याच्यात जर काही चुकत असेल तर माझं. मग परमात्मा काय करतो? आईच्या मुखातून, एखाद्या संताच्या मुखातून आपल्याला सांगून देतो की हे वागणं बरोबर नाही आहे. किंवा एखाद्या वेळा दृष्टांत देऊन टाक, किंवा आणखीन विशेष कृपा झाली तर आपल्या बुद्धीला पटत नाही, नाही आपण हे केलं ते चुकलं आहे, सॉरी तुमच्या भाषेत म्हणजे काय, पण लाट मारायची सॉरी म्हणायचं याला काही अर्थ नाही. आपल्याकडे काय आहे, लाट लागली तर लगेच लाटेला हात लावायची परंपरा आहे. म्हणजे अपराधाची क्षमा लगेच मागायची आहे. क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. म्हणून पूजेमध्ये काही चुकलं की दोन्ही कानाला हात लावायचा आणि भगवंताला नमस्कार करून क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. गतम पापम गतम दुःखम गतम दारिद्र्यनैव च आगता सुखसंपत्ती पुण्योहम तव दर्शना. आता सुखसंपत्ती शब्द आहे बघा,
असलेली संपत्ती आनंदाने विचाराने उपभोगायला पाहिजे. नाही तर लोक काय करतात, संपत्तीचा दुरुपयोग करतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. संपत्तीचा दुरुपयोग म्हणजे कसा आहे बघा, तो तुमचा भांड्याचा साबण आहे ना, पण उदाहरण छोटं आहे, त्याच्यामध्ये आपलं भांडे घासणे संपले की त्याच्यात जे पाणी उरतं ते बाकीच्या चार भांड्यांवर टाकून घासायचं आणि तो साबण बिना पाण्याचा करायचा. म्हणजे काय होतं, साबण खर्ची होत नाही. त्याच्यात जर बऱ्याच भगिनींचा त्या साबणामध्ये पाणी पडलेलं असतं, ते पाणी स्ट्रॉंग होतं पण चारच भांड्यांना पुरतं. तो साबण जर शिल्लक राहिला तर 10 भांडे धुईल. किरकोळ गोष्ट आहे पण लक्षात आणण्यासारखी आहे. त्याच्यात पाणी राहतं, घासणी त्याच्यात पाणी त्याच्यात. बरं, तुम्ही सकाळी घासून झाले की रात्री घासायचे आहे ना, मग ते पाणी तो साबण खर्च करतं ते. आणि धक्का लागला की सांगलं. मग काय करायचं, ते पाणी निदान जमिनीवर टाकायचं आणि जमिनीवरचे डाग तरी स्वच्छ करायचे. ते बेसिंगमध्ये टाकून देता तुम्ही, बेसिंग तरी धुवून घ्या. उपयोग विचार करा, संपत्तीचा सदुपयोग नेहमी उपयोग आहे, उपभोग नाही. हे तर किरकोळ उदाहरण सांगितलं. आपण तुपाचं भांड आहे, रिकामं झालं घासायला टाकायचं असलं की त्याच्यात वरण टाकून द्यावं, म्हणजे सगळं तूप कुठे लागून जातं, वरणाला. आता लोणच्याचे दिवस आहे, आपण ते लोणचं केल्यानंतर तो खार उडतो, लोक पाणी, 2 पोळ्या त्याला निपटून घ्यायचे. काय झाला, उपयोग झाला. कोणत्याही गोष्टीचा अशा किरकोळ गोष्टी सांगितल्या कारण रोजच्या व्यवहारातल्या आहे. अशा जीवनातल्या पण अनेक गोष्टी आहे. जीवनातल्या सुद्धा आपला तर व्यवहार कसा आहे, न चालणारी रोड मंदिरात टाकून द्यायची किंवा ट्रस्टी बदलवत बसे नोटा. न चालणारी 100 नोट चालतच नाही, द्या टाकून पेटीमध्ये, देवा घे. आता नियम असा आहे, जे फाटकं दिलं तर फाटकं मिळेल. नियम असा आहे, जे पेरलं ते उगवतं. मग आता देवाला देतो आपण तर बाकीच्यांना काय नाही देणार. काही लोक म्हणतात नवरदेवाच्या पाकिटात टाकून द्या, तो बदलत बसेल. म्हणजे करताना आपण काय करतो, उपयोग करतो, पण त्याच्यामध्ये जे पुण्य मिळणार आहे, दान देणार आहे. सत्यनारायण करायचे आहे, त्या मावश्या तांदळाची चूर देऊन द्या. हा, कारण काय, जे करतो आहे आपण, कारण देवाला दिल्यानंतर, कोणाला दिल्यानंतर त्याच्यापासून, माणसापासून समाधान मिळतं आणि देवापासून पुण्य मिळतं. आपण एखाद्याला आहेर केला की त्याला काय होतं, समाधान. त्याला समाधान मिळालं की आपल्याला काय होतं, समाधान. आपली आई असते ना, तिच्याजवळ खूप पातळं असतात. आपण तिला एक नवीन पातळ आणली, म्हणजे अरे कशाला खर्च केलो, दुसऱ्या कामाच्या वेळा मला देशील, माझं गुडघ्याचं ऑपरेशन आहे तेव्हा पैसे देऊन देशील, असं म्हणते ती. पण हा मुलगा काय म्हणतो, आई हे पातळ नाही असल्यावर तुला मी पाहिलं की मला समाधान होईल. आण भाऊ, काय केलं तिने, नेसून घेतलं. आधी आपल्याला सल्ला दिला, नाही आपण तुला समाधान पाहिजे ना, नेसलं. गेल्यावर म्हणलं झालं समाधान का तुझं, असं बोल. म्हणून आपण काही लोकांना जे देतो त्याच्याने समाधान मिळतं. देव ब्राह्मण आणि गुरु यांना देतो यांच्याने पुण्य मिळतं. पुण्येनं यशवर्धते, आईच्या पुण्यानं माणसाला नेहमी यश मिळत असतं. आईच्या पुण्यानं माणसाला यश मिळत असतं. शंकराचार्यांना नदी फिरवली, अरे म्हणे ही एवढी नदी फिरवण्याची शक्ती तुझ्यातून कुठून आली, म्हणजे तुझ्या आशीर्वादानं. म्हणाले जा, मी संन्यास घेतलाय तरीही पंचक्रोशी सोडून जाणार नाही तू असेपर्यंत. नमा तू परमदैवता, एवढं वैभव आहे. म्हणून ज्या लोकांना आपण काही भेट देतो त्यांच्यापासून समाधान मिळतं. बहिणीला दिलं, कुकर घेऊन दिला, माझ्या भाऊने कुकर, तिला समाधान मिळतं. तिला समाधान मिळालं की आपल्यालाही समाधान मिळतं की यावेळ जाताना खुश गेली बरं ताई, नाही तर नेहमीच कुरापती काढते. असं आहे समाधान आणि पुण्य, देव ब्राह्मण आई आणि
गुरु यांच्यापासून पुण्य पुण्येन यशवर्धते म्हणून काही लोकांना यश मिळत जातं. अशा प्रकार सगळ्या लोकांनी भगवंताची प्रार्थना केली. कोणत्या अवतारात? कृष्ण अवतारामध्ये. आता ते म्हणतात ऐश्वर्य प्रकट करण्याकरता गुप्त रीतीने शत्रूंचा नाश करण्याकरता भगवंतांनी सत्यव्रत लोकांचं रक्षण आणि भक्तजनांचं रक्षण हे कृष्ण अवताराचं कार्य होत. भगवान पुरुष रूप धारण करताय. कोणतं रूप धारण केलं? पुरुष. आणि पुरुष रूप धारण करून इथे युद्धाच्या योगानं, कारण या अवतारामध्ये सगळे राजे दृष्ट झाले होते. राजे जेव्हा दृष्ट होतात त्यावेळेस प्रजा त्रस्त होते, निसर्ग त्रस्त होतो, समाज दुःखी होतो, जनता अविचारी होते आणि त्यामुळे युद्धरूप महासागरामध्ये क्लेशरूप मगर संभवतात. आता सुद्धा काय झालंय, ज्याला त्याला क्लेश आहे बा, रोज तुम्ही ऐका क्लेशाच्याच गोष्टी आहे. वाहनाची धडक, औषधाचा दुरुपयोग, मानवांच्या भानगडी, कौटुंबिक जीवनाचा ऱ्हास, पुत्रांपासून क्लेश. आपले आहे, आपल्याजवळ राहावं असं वाटतं पण त्यांना आपल्याजवळ राहावं असं वाटत नाही. नाना क्लेशन, सत्यनारायणाची पोती नाना क्लेशन. या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाला उलट आपल्याला जो कोणी राहत नाही ना तर चांगलं आहे, शांत आपलं आपलं जीवन जगता येतं. पण आपल्याला ते आसक्ती, इकडे भक्ती कमी पण तिकडे आसक्ती जास्ती. लांब असले तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8 वेळा फोन लावतात, तो नको का उचले ना, ती सून नको का उचले ना, तो नातू नको का उचले ना, हा लावतच बस. काय मिळालंय काय म्हणतात त्याला, फोन नाही उचलला की इंगेज आहे इंगेज आहे इंगेज आहे. कुठे बोलता कोणा तू इतके? आणखीन इकडे संताप. त्यांना क्लेश झाला ना ते बरोबर फोन करतात की पापड संपलंय, लोणचं संपलंय, आपण शांत राहावं, सांगावं हल्ली मिळत नाही आहे, थोड्या दिवसांनी पाठवू, असं पण लगेच फोन करून द्या. आपण काय करतो, फोन ठेवला की चाललं शोध आला, राहिली ज्ञानेश्वरी, राहिलं भागवत. नाही रे ते बाईजवळ शिल्लक नाही आहे, मिळाले तर पाठवलं, असं उत्तर दिलं पाहिजे. कारण काय, आपण क्लेश वाढवून घेतो आणि रोज म्हणतो प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो न. कुठून प्राणाचे क्लेश दूर होतील? आसक्ती आहे तोपर्यंत क्लेश असा आहे. जशी भक्ती वाढेल तसे क्लेश. कारण आता करते सवर्ते झाले आहे तुम्ही, बरं तुम्ही 2 दिवस नका पाठवू लवकर, त्या आयता आणून खाऊन घेता, ते कशाचाच विचार करत नाही. 17.5 असो का 36 असो, म्हणजे काय त्यांना खुश राहायचं आहे, खुश ठेवायचं आहे, आपण तो विचार नाही करत. त्यामुळे आपण एकटे राहिलो तरी क्लेश आणि एकत्र राहिलो तरी क्लेश. नाना क्लेशन, नाना क्लेशानं समन्वित होतात. म्हणून त्यावेळेस क्लेशरूप मग कोण आहे तर मगर क्लेश आहे. संसारामध्ये काय आहे, जसं पाण्यामध्ये मगर असतो त्याप्रमाणे आता या प्राण्यांनी सुद्धा मर्यादा सोडली. बघा परवा मगर कासव जमिनीवर सापडले, वाघ घरात घुसला, बैल दुसऱ्या मजल्यावर चढून गेला. आता लोक म्हणतात कसं चढकलं, तर त्या पायऱ्यांहून त्याचे पाय सटकले नाही का? म्हटलं पायाला जा, फोटो तर आलं की तो दुसऱ्या मजल्यात घरात घुसून गेला आहे. म्हणजे काही काही आपण म्हटलं तो नंदी आहे की त्या ज्या घरात घुसला त्या घराला वैभव प्राप्तोय. हं बरं आहे, कारण असं सांगायला पाहिजे वाघ घुसला भय गेलं असं सांगायचं, वाईट होईल असं सांगायचं नाही. पा आपल्याकडे वटवाघूळ वाईट मानली आहे, ह्या वटवाघूळमुळे आरोग आला का नाही, आता तुम्हीच सांगितलं की बाबा तिच्यामुळे आला आहे. मग आपल्याकडे जे शुभ आणि अशुभ मानलं आहे ते बरोबर आहे का नाही? आता लोक तर कुत्र्याच्या तोंडाला तोंड लावून बसतात, तुम्हाला आता कसं काय करायचं? हां बरं, जिवंतपणी लावलं लावलं मेल्यावर लावलं, आता ते पशु आहे,
त्यांच्यात इतकं प्रेम करायची गरज नाही आहे. माणसाच्या प्रेमात आणि पशूच्या प्रेम, पशूला खायला दिलं की त्यांचं प्रेम, बा मांजर तुमची आवडती आहे ना, तिला दूध ठेवून द्या की तिला दूध दूध पोट भरलं की चालली जाईल, ती तुमच्याजवळ थांबणार नाही. फक्त एकच प्राणी आहे की तो मात्र इमानदार आहे, तो पोट भरो ना भरो मालकाच्या आजूबाजूला फिरतो, त्याचं नाव आहे श्वान. तो मालकाचा आला की बस व मालक त्याला खायला देतो, खाऊन झाला तरी तो तिथेच बसून जाईल. आपल्याकडे एक नेता होते बघा, जॉर्ज फर्नांडिस, त्यांचा एकदा फोटो आला होता. त्या अवस्थेत होते, त्यांच्याजवळ डबा पडला होता आणि त्यांचा कुत्र त्यांच्याजवळच झोपलेला होता. फोटो होता पेपरला, म्हटलं पा रे, तो तिथेच थांबला. शिवाजी राजांबरोबर कुत्र्याने उडी टाकली. म्हणजे आपल्याकडे जे प्राणी सांगितलेले आहे त्यांच्या मागे उद्दिष्ट आहे. घोडा ऐश्वर्य संपन्न आहे म्हणून श्यामकर्ण घोडा, उच्चैश्रव घोडा. हत्ती पुण्यप्रद आहे म्हणून एक तर श्रीमंत आणि संत, एक संन्यासी हत्ती पोचतो, ऐ बसला चालला की चालला खाऊ घाल त्याला, स्वतः घातनी पण असतीला खाऊ घालतो. म्हणून हे जे पुण्यप्रद प्राणी सांगितले, गाय, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. हां, अमेरिकेमध्ये पांझरापोळमध्ये जाऊन लोक गाईला असे बिलकतात, त्याचे $15 किंमत आहे बिलगाईची. गाईची सेवा करायची असेल तर आधी $15 भरा आणि मग मध्ये जा. आपल्याकडे फुकट पांझरापोळ आहे, तिथून आपण आणखी शेण आणि गोमित्र घेऊन येतो. शेण गोमित्र आणल्यावर सुद्धा तिला चारा घालून मग आणायचं आहे, लक्षात ठेवा. तिची सेवा करायची आहे म्हणून ते म्हणतात स्नेहभाव भक्तांना, भक्तांबद्दल आहे, त्यांचं दुःख दूर करायचं आहे. हे दुःख भक्तांना दूर करण्याकरता भगवंतांनी अनेक रूप धारण केले. पा, मत्स्यरूप का केलं? तर वेद, वेद काय देतील? सुख देतील. विनाश्रमानं जलचर, जलचरांचं रक्षण केलं आणि प्रार्थना केली. पुढे भीमसेनाला याचक बनवलं जरासंघाच्या घरी, जाय त्याला भिक्षा माग की मला तुझ्याशी युद्ध खेळायचं आहे, आणि मग मारला. म्हणजे कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी जरासंघ अत्यंत बलवान, त्याला जरा नावाच्या स्त्रीपासून झालेला, त्याला मृत्यू नव्हता, त्याला असा फाडला की परत चिटकून जायचा. भगवंतानी एक काडी मोडली, भीमानं टर फाडला, एक इकडे फेकला भाग, एक तिकडे फेकला, तेव्हा जरासंघ गेला. जरा म्हणजे म्हातारपण. पा, बरेच म्हाताऱ्यांचा प्राण तीन तीन वेळा खाली उतरवतो आपण, तरी 6 महिने काढून देतो म्हातारा, आणि नथुभाऊ पडला की गेला. कारण जरा ही जी आहे ना, ती सहन झाली पाहिजे. भीमानं क्षात्र रूपानं मारला आहे. भगवान आपल्या हयग्रीव रूपामध्ये ब्रह्मसत्र प्रगट होण्याकरता असुरांचा वध करतात, वेदाची रक्षा करतात. हयग्रीव अवतार धारण केला. या ठिकाणी राजसू यज्ञामध्ये ब्रह्मदेव प्रगट होऊन ब्राह्मणांचा सन्मान केला, धर्ममर्यादा स्थापन केली. वेर विरुद्ध बोलणारा शिशुपाल याला बिनाश्रमाने मारला. कृष्ण अवतारामध्ये जेव्हा धर्मराजाने राजसू यज्ञ केला तेव्हा ब्रह्मदेव प्रगट झाले यज्ञात, आणि प्रगट झाल्यानंतर अति आनंद झाला. पण हा शिशुपाल वेदाला मानत नव्हता देवाला, याने बकवास केला देवाच्या विरुद्ध, तर भगवंताने त्याला मारला कसा? बिना श्रमाने. काही श्रमच लागले नाही, फक्त बोटातलं सुदर्शन चक्र केलं आणि शिशुपालाचा शिरच्छेद झाला. जयद्रथाच्या वेळेला सुद्धा अशीच चालाखी केली. म्हणून कच्छरूप अवतारामध्ये भगवंताने आपली पाठ खाजवती आहे. काय केलं? पाठ खाजवती आहे, मंदार चर्बत पाठीवर धारण केला, आणि सगळं समुद्र मंथन झाल्यावर लक्ष्मी जेव्हा प्रगट झाली तेव्हा भगवान काय करत होते? आपल्या अंगावरचं उपवस्त्र काढलं आणि मेरू मंदार पर्वताला अशी पाठ खाजवत होते. लक्ष्मीनं विचारलं, सगळ्या राजांचा अपमान केला
आणि नारदाला विचारलं, नारदा तुझे वडील कोठे? म्हणे बा ते पाठ खातात आहे. म्हणे मग आपल्याला तिथे जावं लागेल. म्हणे मग ज्याच्या नशिबात लक्ष्मी असते ना, तो काही करत असला तर त्याच्याजवळ येते ती. आणि काही लोक लक्ष्मीच्या मागे पळतात तरी ती ते म्हणतात थांब लक्ष्मी कुंकू लाव, थांब लक्ष्मी कुंकू लाव, तर लक्ष्मी पुढे जाते. ती कुंकू बिंकू काहीच मानत नाही, ती ज्याच्या नशिबात असते त्याच्याजवळ जाते. म्हणून या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण काय मागितलं आहे ऋषींनी, या सर्व भूतांमध्ये तुम्ही लक्ष्मी रूपानं राहा. म्हणजे झाडं, फुलं, फळं, नद्या, पर्वत याच्यामध्ये राहा. याच्यामध्ये राहिल्या म्हणजे सगळ्यांना समान रूपाने प्राप्त होईल. पण झाडामध्ये फुलं फळं असले की त्याचा ऑक्सिजन सगळ्यांना मिळेल का नाही? पाणी वाहिलं त्याचा ऑक्सिजन सगळ्यांना मिळेल का नाही? अन्नधान्य भरपूर चुकलं म्हणजे स्वस्ताही होईल का नाही? याला म्हणतात या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. सगळ्या निसर्गामध्ये सुद्धा लक्ष्मी राहिली पाहिजे. आपण काय करतो, निसर्गाचा ऱ्हास करतो. तुम्हाला लागेल तेवढेच पानं काढा झाडायची, विनाकारण ते पानं तोडत बसू नका. प्राण्यांना खाऊ घालायचे तर अरण्यातले खालचे खालचे तोडा, वरचे तोडू नका. पण गरीब माणूस काय करतो, बकरी करता सगळं झाड बुच्छ करतो. बुच्छ नाही करायचं, आज इथे काढले उद्या तिथे होते, कारण ते पुन्हा येत राहतात. तुम्हाला प्राण्यांना सांभाळायचं आहे, पण त्याच्याकरता वृक्षाचा नाश नाही करायचा. म्हणून वृक्षांमध्ये लक्ष्मी आहे, जनावरांमध्ये लक्ष्मी आहे. जनावरं धडधाकड असले तर खत, दूध, त्यांच्यापासून मेहनत याच्यातही लक्ष्मी आहे. स्थावर जंगम. आता म्हणून मानव जो आहे चल लक्ष्मीच्या मागे लावलेला आहे, लागलेला आहे, आणि कोट्यावधी रुपयांचा अपराध मनुष्य करतो आहे. म्हणून कच्छ रूपामध्ये मंदार चल धारण केला आणि कृष्ण अवतारामध्ये जरासंघाला आपला मारलं, त्याच्यानंतर शुशुपालाला राजसू यज्ञामध्ये मारलं. भगवंत आजमध्ये शक्ती आहे. भगवान शक्तीच्या योगानं जगाला प्रार्थना करतात. पण भगवंताने एक मुद्दा सांगितला आहे, मला शक्ती येण्याकरता भगवंतान माझ्या भक्तांनी माझी प्रार्थना केली म्हणजे मला शक्ती येते. याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. मुलं आनंदित असले की आईला शक्ती येते असं सांगितलं आहे. पती आनंदित असला की म्हणून मुलांनी आणि पुरुषांनी घरामध्ये आनंदित राहो, रडत बसू नये स्त्रियांच्या जवळ. माणसं रडले, पोरं रडले की मला अभ्यास येत नाही. पाय शिक्षणापायी बऱ्याच स्त्रिया अशा होऊन जातात, रडता याला काही येत नाही, याला काही येत. ती रडते म्हणजे तिची शक्ती काय होते, कमी होते. पुरुषाने नेहमीच अडचण दाखवली की स्त्री रडते म्हणजे तिची शक्ती काय होते. म्हणून स्त्रियांना घरात आसू पडू देऊ नये असं जे सांगितलं आहे, कारण स्त्री शक्तीसुद्धा द्रव्य शक्तीला मदत करते. पा तुम्ही, तुम्हाला जर घरामध्ये अगदी व्यवस्थित सर्व व्हिटॅमिनयुक्त रोज खाऊ घातलं तर तुमच्यात शक्ती राहील. म्हणून या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण समस्थिता नमस्तस्यै नमस्त. आता तुम्ही काय केलं, सगळ्या वनस्पती हायब्रिड करून टाकल्या, धान्य हायब्रिड करून टाकलं. त्याच्यातली जी बलशक्ती होती ती तुम्ही निर्बल केली. फक्त एका झाडाला 150 फळं. पा लक्ष्मी कशी नशिबात असते याचं एक चित्र आलं आहे. काल एक मुलगी आंबे विकत होती, त्या तो माणूस गेला की बा तुला हे आंबे विकून काय करायचं आहे, तर तिने काहीतरी त्याला सांगितलं मला असं कर. त्याने 1 लाख रुपयाला एक आंबे घेतले आणि 12 लाख रुपये तिला देऊन दिले आणि 12 आंबे घेऊन घेतले. का पा कशी काय गेली त्या पोरीजवळ लक्ष्मी? पेपरला फोटो आहे तुमचा. तर लक्ष्मी केव्हा कोण आता का 1 लाख रुपयाला एक आंबा म्हणजे काय झालं? खोटं उदाहरण नाही, पेपरला आलेलं आहे. म्हणजे लक्ष्मी अशी आहे ती भाग्य लक्ष्मी आहे. कैक लोक खूप मेहनत करतात, श्रम करतात, पण त्या श्रमापासून तेवढी प्राप्त होत नाही. काही लोकांना कमी श्रमा मिळते. मग आता लक्ष्मी प्राप्ती करता तरी काय केलं पाहिजे, तर महापुरुषांची सेवा केली पाहिजे. जशी जशी महापुरुषांची, संतांची, माता पितांची सेवा आपल्याकडून घडेल, त्यावेळेला आपल्या प्रारब्धामध्ये कमी असलेली द्रव्य शक्ती त्यांच्या कृपा प्रसादाने वाढेल. म्हणून घेई थोराचे आशीर्वचन तया मानवा होय कल्याण. हरये नमः.
हरये नमः हरये नमः।